धामन धामन पोटाला पिवळा असतो. चार होते, चार याच्यासोबत एक अजून होते. तर मित्रांनो बघू शकता इथं एक धामन जातीचा बिनविषारी साप थंड जागेत येऊन बसलाय. अडीअडचण असल्यामुळे त्यालाही जागा भेटलेली. जर आपण अडीअडचण ठेवू तर अशी साप येऊन बसणारच आहे, कारण की अडीअडचणीत त्यांना खाण्यासाठी पाली असतात, सळले असतात आणि उंदरं असतात. त्यामुळे साप भक्ष्या शोधत अशा ठिकाणी येणारच आहेत, त्यामुळे अडीअडचण ठेवू नका. पकडला का नाही? पकडला. हा तर वेगळ्या कलरचा, अजून एक वेगळ्या कलरचा होता. गज नाही का आपल्याकडे? बापरे काही जोरायचं का आता? पण इकडून बघशाल बर पाय दुसरं ते काही मजबूत नसेल एवढं. गेसिंग बरोबर काढलं. विटा घ्या ते काढून एकदा. विटा काढता घ्या. या या काय अडचण नाही, घाबरायचं काय काम नाही. फक्त विटा काढा, काय अडचण नाही. आला आला ना, आला राहू द्या. मग एक थैली घ्या आपल्या, थैली घ्या. काय मग थैली? थैली पोतं चालते का? हा पोत नाही तर आपली याची असेल तर सिमेंटची, नाही तर सिमेंटची फाडून कोण जाईल? सिमेंटची नाही तर मध्ये आपली खताची, खताची खत गव्हाची गव्हाची बघशाल. बर तुमचं तिकडून येऊ का? तर मित्रांनो हा एक धामण साप शेतकऱ्याचा खरा मित्र, जो पूर्णपणे बिनविषारी असतो, पोटाला पिवळा, वर्षाला 1 लाख उंदरांवर हा साप नियंत्रण ठेवू शकतो. मित्रांनो बिनविषारी साप धामण. ते पाहू दे ना एकदा पोरांना. आपल्या भागातला बिनविषारी साप धामण 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 पोटाला पिवळा असतो. चार होते, चार याच्यासोबत एक अजून होते. फाटलेले बरं देऊ का? हा त्या बरे.
लांबीला खूप मोठा असतो, त्यामुळे हा साप जास्तीत जास्त मारला जातो मित्रांनो. तर हा एक बिनविषारी साप आहे. या सापाचा जीव असला पाहिजे, शक्यतो हा साप जर दिसला तर याला उतरून लावा, पळून लावा. कारण की माणसाचा चाव लागल्याबरोबर हा साप लपून जातो, कुठे पण पळून जातो. तर हा साप आपला जी वर्षाला वाढ होते 1 लाख उंदरांची, त्या उंदरांच्या 1 लाख वाढीवर हा साप नियंत्रण ठेवतो. त्यांना माहित आहे बरोबर काढल्या तरी नागेश काळे. तर आज आपण हरण टिकडी नागेश भाऊ काळे यांच्या इथे आलो. त्यांच्या इथे अजून एक धामण दिलेली दोन साप बघितले त्यांना. तर त्यांनी आपल्याला कॉल करून सूचना दिली आपल्या इथे साप निघालेत म्हणून. तर आपण लगेच येऊन सापाला रेस्क्यू केलं. लवकर या सापांना आपण नैसर्गिक अधिवासात रिलीज करून देऊया, म्हणजे सोडून देऊया. मस्त वाटायला लागली मोकळे ना बाईट बरी ना रफ नाही ती लागली आता.